तर आज आपण अगदी पारंपारिक पद्धतीत आंबापोळी बघणार आहोत अगदी पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीही तुम्ही अगदी सहज ही आंबा अगदी स्टेप बाय स्टेप घरामध्ये तयार करू शकता तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तरीही आंबापोळी तुम्ही घरामध्ये तयार करू शकता त्यासाठी काय उपाय आहे ते सुद्धा व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे तोंडात टाकताच विरघळणारी आणि टाळूला न चिकटणारी अशी मस्त गाभेदार आणि रसरशीत अशी आंबापोळी कशी बनवायची रेसिपीला सुरुवात करूया तर आंबट गोड चटपटी तशी ही आंबापोळी बनवण्यासाठी इथे आपण पाच किलो प्रमाणात देवगड हापूस आंबा घेतलेला आहे आता ही आंबा पोळी बनवण्यासाठी आंबे अगदी पिकलेले ना घेता थोडेसे हिरव्या छटांवर म्हणजे थोडेसे पिकलेले किंवा कच्चे असे आपल्याला आंबे घ्यायचे आहेत तर इथे अगदी ताजे आंबे आहेत स्वच्छ धुवून घेतलेत आणि कापडाने स्वच्छ आपण याला पुसून घेतलेला आहे पाच किलो आंब्याची आंबापोळी किती होणार आहे ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर असे हे हापूस आंबे स्वच्छ करून घेतल्यानंतर आंबावडी बनवण्यासाठी आपण याची साल काढून घेणार आहोत सिंपली बटाट्याचं हे साल नसतं साल काढायचं असतं त्याने सिंपली अगदी साल आपण सहज काढू शकतो आंब्याचा साल काढून झाल्यानंतर सुरीने अगदी रफली आपण हा आंबा चिरून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला जसं आवडेल तसं साल काढून तुम्ही हा आंबा रफली चिरून घेऊ शकता तर फक्त आंब्याचा गाभा घ्यायचा आहे आणि ही जी बी असते ती आपल्याला टाकून द्यायची आहे सारख्याच पद्धतीने उरलेल्या पाचही किलोचा आंब्याचा गर आपण असा हा रफली चिरून घेतलेला आहे अगदी मोठ्या भांड्यामध्ये असं हे आपण चिरून घेतलं आहे आता हे आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायची याची छान पेस्ट करून घ्यायची आहे त्यासाठी मिक्सरमध्ये पुरेल इतकं एक तीन ते चार पाळ्या भरून असा हा आंब्याचा गर काढून घेतला तर तुमच्या मिक्सरला पुरेल इतका गर काढून घ्यायचा आहे आणि पाणी वगैरे काहीच न घालता एकदम फाईन असं आपण याचं छान रस करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आणि ज्याही भांड्यामध्ये तुम्हाला हे पल्प शिजवायचं आहे डायरेक्टली त्याच भांड्यामध्ये सारख्याच पद्धतीने आपण सगळा हा आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे लक्षात असू द्या हा पल्प काढताना बिलकुल पाण्याचा उपयोग आपल्याला करायचा नाही पाणी न घालता असाच हा आपण चांगला फिरवून घेतलेला आहे आता आंब्याचा गर सगळा कढईमध्ये काढून घेतलाय गॅसची फ्लेम आपल्याला आता ऑन करायची आहे आणि अगदी तळापासून ढवळत एक पाच सहा मिनटं आपण याला आता शिजून घेणार आहोत सुरुवातीला साखर किंवा गुळ घालायचा नाही फक्त आपल्याला हा आंब्याचा गर असा शिजून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर मोठी कढई असेल किंवा मोठा टोप असेल त्यामध्ये सुद्धा हे तुम्ही करू शकता आणखीन एक महत्वाची गोष्ट आंब्याचा रस शिजवताना बिलकुल आपल्याला इथे सोडून द्यायचं नाही अगदी कंटिन्यू आपल्याला हे तळापासून ढवळत राहायचं आहे साधारणतः एक पाच मिनिटं झालेली आहेत रंग हलकासा कसा बदललेला आहे पाच मिनिटांनंतर इथे आपण एक तीन कप भरून साखर घालणार आहोत तर इथे आपले आंबे बऱ्यापैकी गोड असल्यामुळे पाच किलो आंब्यासाठी आपण इथे तीन कप साखर आणि वजनी म्हणाल तर साधारणतः सहाशे ग्राम इतकी आपण साखर वापरलेली आहे साखर घालणं टोटली आंब्यांवर डिपेंड असतं आंबा जास्त गोड असेल तर साखरेचं प्रमाण कमी करायचं आणि कमी गोड आंबा असेल तर साखरेचं प्रमाण तुम्हाला वाढवता येईल इथे मी पाच किलो आंब्यांसाठी सहाशे ग्राम साखरेचं प्रमाण दिलंय तुमचे आंबे एक किलो असेल तर त्याला अर्धा ते पाऊन कप साखर अगदी परफेक्ट आहे डायरेक्ट काय करायचं आंबा पोळी बनवताना थोडासा रस चाखून बघायचा आंब्याची टेस्ट घेऊन तुम्हाला साखरेचं सा किंवा गुळाचं प्रमाण घेता येईल साखरेऐवजी तुम्ही ते गुळसुद्धा सुद्धा अगदी सारख्याच प्रमाणात वापरू शकता तर इथे आपण साखर घालून पुन्हा एक दहा मिनटं चांगलं याला शिजून घेतलेलं आहे म्हणजे साधारणतः इथे पंधरा मिनटं आपली झालेली आहेत आणि हा आमरस करण्यासाठी आवश्यकतेनुसार गॅसची फ्लेम तुम्ही मध्यम किंवा मोठी करू शकता याला अशी मस्त खदखदून छान उकळी आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता म्हणजे हे शिजून टोटली आता वीस मिनटं झालेली आहेत आणि जसजसं तुम्ही हा आंब्याचं सरळ शिजवत जाल तसा तसा याला छान चकाकी येते रंग हलकासा बदलतो आणि याचं प्रमाण थोडंसं कमी होतं तुम्ही इथे बघू शकता मस्त याला छान असा मस्त सुगंध सगळ्या घरात आंब्याचा पसरलेला आहे याला छान शायनिंग आलेली आहे मग म्हणजे अगदी जेली प्रमाणे याला छान शायनिंग येते आता हे शिजून साधारणतः पंचवीस मिनटं झालेली आहेत मी हे सगळं मिश्रण हाय फ्लेमवरच अगदी तळापासून ढवळत मस्त शिजवून घेतलेलं आहे पंचवीस मिनटांनी काय करायचं यामध्ये एक अर्धा चमचा भरून वेलची पूड घातलेली आहे सिंपली साखरेमध्ये वेलची मिक्सरला चांगली फिरून घेतली आहे आणि चाळणीने मस्त चाळून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे आपण एक मोठ्या आकाराच्या लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आता हा लिंबाचा रस प्रिझेव्हेटिवचं काम करतं छान चटपटीतपणा या आंबा पोळीमध्ये आणतं म्हणजे बाजारामध्ये जी आंबा पोळी मिळते थोडीशी चटपटीत असते या लिंबामुळेच आणि प्रिझेव्हेटिवचं काम हा लिंबाचा रस करतो तुमचा आंबा एक किलो असेल तर त्याला अगदी पाव चमचा वेल पूड आणि एक अर्धा चमचा तुम्हाला यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे पुन्हा एक पाच मिनिटासाठी हाय फ्लेमवर आपण चांगलं हे शिजून घेतलेलं आहे म्हणजे पाच किलो आंब्यांसाठी टोटली मला इथे अर्धा तास लागले ला है। है अर्धा तास आपण हे चांगलं शिजून घेतलंय तुम्ही जर एक किलोचं करत असाल तर वीस ते पंचवीस मिनटं हे शिजवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे असं छान झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे ज्याही ताटामध्ये परातीमध्ये तुम्ही आंबापोळी सेट करायला ठेवणार असाल त्याला थोडंसं तेल किंवा तूप असं चांगलं लावून घ्या म्हणजे आंबापोळी काढताना अगदी ते सहज निघून येईल तर इथे आपण आपण जास्त प्रमाणात करतो म्हणून असे मोठ्या मोठ्या तीन भांड्यांमध्ये घातलेलं आहे आणि अगदी गरम असतानाच पटकन आपण याला परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता अशी ही तिन्ही ताटांमध्ये काढून घेतलंय आणि हलकं आपल्याला हे असं हे फिरवून घ्यायचंय आणि परातीवर रस घालताना फार जास्त पातळ घालायचं नाही थोडस म्हणजे अर्धा इंच आपल्याला जास्त जाड घालायचंय म्हणजे सुकल्यानंतर थोडंसं जाड होतं मस्त लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी तयार होते आणि अगदी पातळ घातली की पेपरासारखी किंवा पापडासारखी ती पातळ होते आणि ती टाळूला चिकटते अगदी पातळ असले की खाण्यामध्ये सुद्धा मजा येत नाही म्हणून थोडीशी जाड घालायची आहे इथे आपण दोन मोठ्या ताटांमध्ये घालून घेतलंय एक ताटामध्ये आपण मसाला पोळी करणार आहोत त्यासाठी थोड्याशा इथे आमरसामध्ये अर्धा चमचा आपण तिखट आहे अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा आपण इथे सैन्य मीठ आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार हे सगळे मसाले कमी अधिक घेऊ शकता चांगले एकत्र करायचं आहे आणि लगेचच आपण हे ताटावर पसरून घेणार आहोत तर ही बाजारात मिळणारी मसाला आंबा पोळीसुद्धा आपण तयार केलेली आहे आणि हीसुद्धा अर्धा इंच आपण जाड ठेवलेली आहे तर अशा या तिन्ही ताटांमध्ये म्हणजे दोन ताटं साधी आंबापोळी आणि एक ताट आपण इथे मसाला आंबापोळी करून घेतलं आहे आणि उन्हामध्ये आपण हे दोन दिवस चांगलं कडकडी तूनमध्ये सुकून घेणार आहोत आता तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तर पंख्याखाली एक तीन ते चार दिवसात हे चांगलं सुकून तयार होतं माझ्याकडे सुद्धा एक बारा एक वाजेपर्यंत कडकडीत ऊन असतं त्यानंतर मी घरामध्ये आणून पंख्याखाली सुकवत असते साधारणतः एक दोन दिवसात ही आंबापोळी अशी चांगली सुकलेली आहे घरामध्ये आणते मग तुम्हाला मी दाखव तर तुम्ही इथे बघू शकता पाच किलो आंब्याची ही मस्त तीन ताठं भरून मस्त भरपूर प्रमाणात ही आंबापोळी आपण तयार केलेली आहे हात लावून बघितला ला की अशी मस्त कोरडी झाली आहे हाताला बिलकुल आंबरस चिटकत नाही आणि कडा तुम्ही इथे बघू शकता अशा पटकन मोकळ्या होतात आणि आंबापोळी उचललं की अगदी सहज ती उचलली जाते याची तुम्ही जाडी बघू शकता अगदी सुकली आहे तरी मस्त जाड आलेली आहे बिलकुल टाळूला चिकटणार नाही जशी मार्केटमध्ये मिळते दुकानात मिळते तशीच ही मस्त आंबापोळी आपली तयार झाली आहे आवश्यकतेनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार याची कापं करू शकता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट थोडी जरी आंबापोळी तुम्हाला ओलसर दिसत असेल पुन्हा याच्या वड्या तुम्ही ताटामध्ये पसरून चांगली कडकडीतून सुकवू शकता तुम्ही इथे बघू शकता ही बिलकुल तुम्हाला ओली दिसत नसेल चांगली लकलकीत स्वच्छ अशी मस्त ही सुकलेली आहे सारख्याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या अशा छान सुकलेल्या आहे ताटाला बिलकुल आंबापोळी कुठे तुम्हाला चिकटलेली दिसत नसेल तर ही मसाला पोळीसुद्धा मस्त छान सुकलेली आहे आणि आवडीप्रमाणे तुम्ही असे तुकडे करू शकता असे हे गोल ग्लासाने करू शकता किंवा सुरीने करू शकता टोटली तुमची चॉईस आहे मस्त तोंडात विरघळणारी आणि एक दीड वर्ष तुम्ही ही स्टोअर करून खाता येणारी तुमची ही आंबा पोळी तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त याची अशी छान पट्टी सुटलेली आहे म्हणजे पाच किलो आंब्यांपासून सव्वा तीन ते साडेतीन किलो आंबा पोळी आपली तयार झालेली आहे असे आवडीप्रमाणे तुम्ही असे कापं करून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ही स्टोअर करून ठेवू शकता अख्खा वर्षभर तुम्ही ही फ्रीजमध्ये स्टोअर करून खाऊ शकता आणि पंख्याखाली जरी तुम्ही ही आंबापोळी सुकवताय तरीसुद्धा अगदी अशीच होणार आहे फक्त तुम्ही याला चांगली सुकवून घ्यायची आहे तर अशी ही आंबापोळी तुम्ही बनवा आवडीप्रमाणे तुकडे करा आणि फ्रीजमध्ये तुम्हाला ही वर्षभरासाठी स्टोर करून ठेवायची आहे जेव्हाही खायची असेल फक्त काढायचं आहे पाच दहा मिनटं रूम टेम्परेचर करायचं आहे आणि नंतर तुम्ही असा आस्वाद घेऊ शकता आंब्याची आईस्क्रीम करत असाल फालुदा बनवत असाल आंब्याची खीर बनवत असाल आंब्याचे वेगवेगळे पदार्थांमध्ये तुम्ही हे छोटे छोटे तुकडे करून वापरू शकता तर आची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की कळवा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा